आता आपण म्हणणार आहोत शिक्षणाची तिसरी घंटा वेळी आपण मुलांच्यावर होणारा अभ्यासाचा दबाव पाहिला दुसऱ्या वेळी आपण आदर्श पुरस्कार कसे दिले जातात हे पाहिले आज आपण शिक्षक शिक्षकांची खिल्ली कशी उडवली जाते किंवा शिक्षकांचा अनादर कसा केला जातो त्याचे मेसेजेस कसे सगळीकडे फिरत असतात आणि त्याचा परिणाम कसा होतो या बाबतीत आपण शिक्षणाची तिसरी घंटा पाहूया तर पाहत रहा शिक्षणाची घंटा गुरुजी 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 मी आलो आलात या या बंडोपंत गुरुजी अहो मी तर बंडू तुमच्या वर्गातला ढ मुलगा म्हणूनच म्हणालो बंडोपंत काय तुमची अक्कल बे अक्कल गुरुजी मी दुसरीच आहे ना म्हणून म्हंटल पण बंडू आज शाळेला सुट्टी आहे मग तू कशाला आलायस आई म्हणाली जा म्हणून आलो अरे पण आज शाळेला सुट्टी आहे शाळेला सुट्टी आहे हो शाळेला सुट्टी आहे हो मग तुम्ही कशाला आलाय मी बाईंना भेटायला आलोय मी माझ्या कामासाठी आलोय म्हणजे बाईंना खाजगीच भेटायचंय मी माझ्या खाजगी कामासाठी आलेलो आहे म्हणजे बहीजगीत भेटायचंय बंडू अरे तू त्या बहिणी सारखं मध्ये 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 आणू नकोस रे मी कुठं बहिणा मध्ये मध्ये आणतोय तुम्हीच म्हणालात मला बहिणना भेटायचंय बंडू आज शाळेला सुट्टी आहे तू घरी जा कोणाच्या अरे असं काय करतोय तुझ्या गुरुजी तुम्ही या की सोडायला लहान आहेस काय एकटा जा हा त्या बहिना सोडायला कसं जाते त्यांच्या घरी तुला कोणी सांगितलं त्या बहिणी हे बघ बंडू जास्त शहाणपणा करू नकोस आता इथून गेला नाहीस ना इसना? तर मी छडी काढी ना कुठून कुठून म्हणजे गुरुजी शाळेला सुट्टी आहे मग तुमच्याकडे कुठून येणार छडी बंडू गप्प बैस आणि चालतो इथून गुरुजी बसून कसं चालायचं बंडू बंडू तू आता इथून गेला नाहीस ना गुरुजी मला शंका आहेत तुला आणि शंका कसलं रे आवा अभ्यासातल्या अभ्यासातल्या अरे पण तू तर सगळ्यात ढ मुलगा आहेस ना ढ मुलांना जास्त शंका असतात बरोबर विचार लवकर विचार मला बरीच पेंडिंग कामं करायची आहेत बाईन बरोबर हाँ? गुरुजी मी शंका विचारतोय हा विचार विचार बाईं बरोबर गुरुजी शाळेत आहेत कोणता काळ सुवर्ण काय हा हा कुठला काळ असा कोणताही बंडू असा कोणताही काळ वगैरे मी तुला शिकवलेला नाहीये मग शिकवा उद्या उद्या शिकवे ना उद्या हा उद्या मग उद्या वेगळे प्रश्न ते कोणते बरोबर गुरुजी शाळेत हो ते काय बुज बंड्या बंड्या नालाय का बंड्या जास्त फाजीलपणा करू नकोस नाही तर मी तुला अंगठे धरायला लावीन अरे अरे हे काय करतोयस <laughs> गुरुजी तुम्हीच म्हणालात अंगठे धरायला लावीन अरे माझे नव्हेत रे बाबा काय बैंचे बंड्या 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 जास्त फाजीलपणा करशील ना तर मी तुला उद्या वर्गात बसू देणार नाही ठीक आहे राहून शिकेन मी तुला वर्गातून हकलून लावीन मी वर्गाच्या बाहेर उभारून शिकेन तुला वरांड्यात सुद्धा उभं राहू देणार नाही मी तिकडं लांब उभारून शिक्षण घेईन एकनाथांनी द्रोणाचार्यांच्याकडे जाऊन कसं लपून छपून घेतलं तसं खिडकीत न घेईन काय शिक्षण बंडू इकडे एकनाथ नव्हे रे एकलव्य म्हणायचंय का तुला कोण एकलव्य एक अरे एक एकलव्य माहित नाही तुला ज्यांनी आपला काय अरे अंगठा अंगठा कापून दिला द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून हा हा असाय मी सुद्धा माझा अंगठा देतो पायाचा मी तुझ्या पाया पडतो रे तुझा कल्याण असो गुरुजी गुरुजी बोला बोला कुठला देऊ हा 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 स्वच्छ आहे चोखलेला गुरुजी बो, बोला लवकर बोला कुठला देऊ पाचवा सहावा बोला बोला सहावा हा हो गुरुजी मला सहा बोट आहेत ऋतिक रोशन सारखी सहा बोट घाला बोट हे म्हणजे मोजा बोट मोजू बघ ह एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बोट गुरुजी आता उलटी मोजा उलटी काढन हा त्यानं काय होईल मोजा तयार दहा नऊ आठ सात सहा आणि हे पाच बंडू बंडू काय रे तुझं हे गणित हा मी सगळ्यांना सांगेन काय सांगशील काल नाही का तुम्ही ते जननिर्णय करायला म्हणजे काय थांबाव काय हो। ते जनन काय तो अवघड शब्द आहे जनगणना करण्यासाठी आला होता ते मला कसं काय सुचलं नाही हे कारण अक्कल गुरुजी तुम्ही पंढर आहे बंड्या 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 तू आता इथून चालता हो मला आता इथं करायचे काय आता का तू दे काय म्हंटल ते ते काय जनगणना करायची कोणाची बहीणची बाईंची बंडू बंडू तू इथून जा रे मला आता काही सुचे झालंय आहो गुरुजी गुरुजी काय होतय बंडू मला काही काही कस तरी होत रे हा तू जा रे गुरुजी गुरुजी याचा अर्थ तुम्ही प्रेमात पडलाय आणि बहीण न भेटायला इथं आलाय तुला कुणी सांगितलं <laughs> गुरुजी सांगायला कशाला पाहिजे अहो <laughs> गुरुजी तुमचा चेहरा सांगतोय काय सांगतोय अहो गुरुजी कसले कावरे बावरे झालाय तुम्ही बघा 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 बंडू तुला कुणी सांगितलं रे कि प्रेमात पडलं की कावर बावर होतय म्हणून मी रोजच होतोय काय कावरा बावरा कस त्या ना बघून बंड्या बंड्या हा गुरुजी चिडताय कशाला याला मनगणना असं म्हणतात अरे तुझी मनगणना गेला लेखाचा मास्तर बंडू जोमात मास्तर कोमात बघितलत पंडू जोमात मास्तर कोमात बघताना तुम्हाला हे सगळं विनोदी वाटत असेल ना पण हे सगळं कुठं शिकतात मुलं मास्तर कोमात मास्तर शाळा सोडून वारीला गेले मास्तर शाळेबाहेर भेळ विकतायत हे अशा आशयाचे मेसेज जर आपणच फॉरवर्ड करत असू तर मुलांकडून काय अपेक्षा करणार हो फेसबुक व्हॉट्सॲप यूट्यूब याच्यावरती सगळे सहज बघायला मिळत असेल तर तेच रुजणार हो एकटे सर बाईंना भेटले की त्यांचं लफडंच आहे हे ज्ञान अजून खुट्ट्यातनं सुद्धा वर आलेल्या मुलांना कुठून येतो आज हे प्रश्न आपणच आपल्याला विचारूया थोडंसं अंतर्मुख होऊया बस इतकंच